पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या. या बैठकीत आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 3 प्रभाग कार्यालय बांधणे, महाराणी अहिल्याबाई होळकर भवन, पंतप्रधान आवास योजना, रोज बाजार निविदा, सिडकोकडील भूखंड हस्तांतरित करणे, मालमत्ता करांची बिले पाठविणे, वाहन खरेदी करणे, चौकांचे सुशोभीकरण करणे अशा विविध विकास कामांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला. तसेच त्या त्या विभागास कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह पालिकेतील सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.